राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कात टाकली आहे. पक्षाचं प्रतिमा वर्धन करण्यासाठी जनसन्मान यात्रा सुरू झाली आहे. मात्र या सभेत प्रत्येक ठिकाणी गुलाबी रंगाची झलक पाहायला मिळते आणि यामागचं कारण आहे महिला मतदारांना आकर्षित करणं. त्यामुळे अजित पवार यांनी महिलांची मतं इतकी महत्वाची का वाटत आहेत, पाहूयात या संदर्भातला रिपोर्ट. स्वागताला महिलांची रांग, भाषण ऐकण्यासाठी महिलांची गर्दी आणि राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींची झुंबड. अजित पवारांनी विधानसभेसाठी मतं मिळवण्याचं टार्गेट फिक्स केलंय, ते म्हणजे राज्यातील समस्त महिला वर्ग. लाडकी बहीण योजना त्याचाच एक भाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विरोधक आरोप करतात, अरे चुनावी जुमला आहे, दोन वेळेला देतील, तीन वेळेला देतील, नंतर देणार नाही. हा अजितदादाचा वाद आहे. मी सगळ्या ज्येष्ठ मान्यवरांच्या साक्षीनं सांगतो, माय माऊलींनो बहिणींनो, हे पैसे आपल्याला कायम माझ्या भगिनींना द्यायचेत, आमच्या मातांना माय माऊलींना द्यायचेत, माझ्या मुलींना द्यायचेत, आणि त्याकरता तुम्हाला एक मात्र करावं लागेल, उद्याच्या काळामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार निवडून येण्याच्या करता प्रयत्न करावे लागतील. विचार न करता चालू केलेल्या काही योजना महाराष्ट्रात आहेत, पण त्या विचारपूर्वक चालवण्याची जबाबदारी आमची आहे. तुम्ही कुणीही चिंता करू नका, पुढच्या महाराष्ट्राचं आमचं सरकार येईल, त्यावेळी या सगळ्या योजनांना योग्य फ्रेमवर्क मध्ये बसून योग्य पद्धतीनं चालवण्याचं काम करू. जे मिळतंय ते मिळू दे, आम्ही आल्यावर त्याच्यापेक्षा चांगलं आणि जास्त व्यवस्थितपणाने देण्याचं काम करू, एवढाच मी विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मार्फत देतो. आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीनं पिंक पॉलिटिक्स रणनीती आखली आहे. अजितदादांचं जॅकेट, गळ्यातील शाल, डोक्यावरील फेटा, खांद्यावरील उपरणं, सभेच्या मंचापासून ते मंडपापर्यंत, कार ते बसेसपर्यंत गुलाबी रंग झळकतोय. कारण गुलाबी रंग हा महिला वर्गाला आकर्षित करत असतो. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या आजूबाजूला सर्व वातावरण गुलाबी गुलाबी झालंय. माझ्याकडे काम एवढं आहे सांगायला, आणि दिलेल्या योजना आणि विकास आणि गरिबांना पुढे आणायचं, गरिबीतनं बाहेर काढायचं, हा आपला कार्यक्रम आहे, आणि त्याकरता ही जनसन्मान यात्रा आहे. हे उगीच आपलं गुलाबी गाडीत बसून फिरतोय, गुलाबी स्वप्न दाखवत नाही, त्याच्यामध्ये कुर्तीमध्ये आणण्याचं काम आम्ही करतोय. नागाचे दात काढून नंतर पुंगी वाजून त्याला डोलायला लावणं इथपर्यंत झालंय. हा जो फरक आहे हा समजून घ्या, या नागपंचमीतला हा फरक समजून घ्या, कारण गुलाबी रंगाची पुंगी वाजवून योजनांचा आवाज काढत जनतेचा नाग डोलतो का काय हे बघण्याचा एकीकडे प्रयत्न सुरू होत असताना जनता मात्र कृतज्ञ आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून महिलांना प्राधान्य दिलं जात आहे. अशा परिस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी महिलांचा आवडता गुलाबी रंग लाभदायक राहील असाही अजित पवारांच्या राष्ट्रवादी तर्क आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे फलक, जाहिराती यावर गुलाबी रंगाला प्राधान्य देण्यात येत आहे. दुसरीकडे अजित पवारांच्या दौऱ्यानंतर दिंडोरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून गुलाबी पाण्यानं रस्ते धुण्यात आले, त्यामुळे गुलाबी रंगावरून राजकारण आणखी तापण्याची चिन्ह आहे. अजित पवारांना महिला मतदार का महत्वाच्या? राज्यात 4,80,81,638 पुरुष मतदार आहेत, तर 4,44,04,551 महिला मतदार आहेत. की काहीही झालं तरी, यांनी कितीही लाडका लाडका कितीही लावलं तरी, जनतेच्या नजरेत दोनही तीनही लोक कमालीचे दोडके झालेले आहेत, ते अजिबात लाडके राहिलेले नाहीत. जनतेला माहीत आहे की यांना सगळ्यांना हे मतांचे कडके झालेत म्हणून हे लाडके लाडके राग आळवत आहेत, पण हे काही लाडके राहणार नाहीत. या सगळ्यांना लोक अतिशय
लाडकी गाणं की काही आणा, लोक तुम्हाला धडकी भरवणार आहेत हे नक्की आहे. यांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा हे 2.5 दिवस मंत्रालयामध्ये गेले. यांनी तर काही केलं नाही, शेतकऱ्यांना पण काही दिलं नाही, बहिणींना पण काही दिलं नाही, भावांना पण काही दिलं नाही. जेव्हा लाडकी बहीण योजना आली तेव्हा यांनी विचारलं लाडक्या भावांचं काय, तेव्हा आम्ही युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील आणली तिथे. तिथे स्टुडंट्सला ज्यांनी 12वी केली आहे, डिप्लोमा केली आहे, ग्रॅज्युएशन केलं आहे, त्यांना 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये मिळणार आहे, हे देखील सरकारने केलं. तर आज ही योजना आल्यानंतर आता त्यांना थोडीशी आता त्यांच्या तंबूमध्ये घबराट पसरलेली आहे की काय होईल. मध्य प्रदेशमध्ये जसं झालं तसं महाराष्ट्रामध्ये तर होणार नाही ना. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं कात टाकली आहे. पक्षाच्या प्रतिमा संवर्धनाची जोरदार तयारी सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून विधानसभा निवडणुकीची प्रचार आणि प्रसिद्धीची रणनीती आखण्याचं काम एका संस्थेला देण्यात आलं आणि त्या माध्यमातून गुलाबी रंग ही पक्षाची खास ओळख ठसवण्यात येते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात महिलांची भरघोस मतं पडतील का, अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं गुलाबी स्वप्न साकार होईल का, हे निकालानंतर स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.